आजच्या दिवसभराच्या ठळक आणि झटपट बातम्या. दुष्काळीतही वाढली कोल्हापूरची खरीपाची पिकांची उत्पादकता. हेक्टरी 358 किलोने वाढ तर सूर्यप्रकाश संरक्षित पाण्याचा परिणाम. शेतीसाठी सालदार मिळेना, शेतकऱ्यांनाही परवडणार मजुराची रोजंदारीकडे कल. जादा भार वाहणाऱ्याला जादा मोबदला. टपाल विभागाने केले 2,26,000 मतदान कार्ड वाटप, तुम्हाला मिळाले का? वर्षभर कार्ड वाटपाची कर्मचाऱ्यांची दाखवली तत्परता. ताळोदा येथील बैल बाजारामध्ये पहिल्यांदाच दिवशी मिळाले 400 बैलांची विक्री, तर कालिका माता यात्रा उत्सवमध्ये 70 लाखांची उलाढाल. वाढत्या तापमानाचा यात्रेवर परिणाम. तुरीचे दर प्रति क्विंटल 12,000 रुपयावर स्थिर. अकोला येथील तुरीच्या दरामध्ये मागील आठवड्याभरामध्ये आलेली तेजी सध्याच्या स्थितीत थांबली असून गत 3-4 दिवसापासून तुरीचे दर स्थिर आहेत. शुक्रवारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला प्रति क्विंटल जास्तीत जास्त 12,000 रुपयांचा दर मिळाला. गत आठवड्याच्या अखेरीस तुरीच्या दरामध्ये तेजी सुरू झाली होती. अकोला बाजार समितीत तुरीचे दर 12,000 पोहोचले होते, त्यामुळे तुरीचे दर 13,000 टप्पा गाठणार अशी शक्यता वाटू लागली होती. परंतु तुरीच्या दरातील तेजी आता थांबली असून गत 3 दिवसापासून तुरीचे दर स्थिर आहेत. किंबहुन तुरीच्या दरामध्ये किंचित घसरणही झाल्याचं दिसून येत आहे. तर तुरीला सध्या 11-12,000 रुपयेपर्यंत सध्या बाजारभाव आपल्याला काही बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांकडून हंगामाची तयारी, खरीपपूर्व मशागतीला आला वेग. भंडराज पैशाची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांची होतही कसरत. चारा टंचाईची छाया पशुधन बाजारात. बैलजोडीची किंमत सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवक्याबाहेर तर बैलांच्या संख्येमध्ये घट. तेलारा सोयाबीन वाढणार तर कपाशीचा पेरा घटणार. तालुक्यामधील 53,000 हेक्टरवर कृषी विभागाने केले खरीपाचं नियोजन. महाबीजचं बियाणे पोहोचले बाजारात. अनुदानासाठी बियाणे ठेवावं लागणार राखून. अकोलामधले महाराष्ट्र राज्य बियाणे महाबीज महामंडळाचं आतापर्यंत 30-40% सोयाबीन बियाण्याचं बाजारात पोहोचले आहे. 30% मूग उडीद बियाण्याचा पुरवठा करण्यात आला असून आता शेतकऱ्यांना मात्र सोयाबीन बियाणे हवे आहेत. येत्या मे अखेरीस सर्व बियाणे बाजारात उपलब्ध करण्यात येणार असल्याची महाबीज म्हणणे आहे. तर दरम्यान अनुदानावर बियाणे उपलब्ध केले जात असल्याने 30% बियाणे महाबीजला राखून ठेवावे लागणार आहेत. अक्षय तृतीच्या मुहूर्तावर घट मांडणी, तर भेंडवड इथे आज वर्तवण्यात येणार अंदाज शेतकऱ्यांचं लक्ष. येत्या काळातील पाऊस, पीक, नैसर्गिक आपत्ती तसेच राजकीय स्थितीचा अंदाज वर्तवणारी भेंडवड येथील घटमांडणी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवड गावी 10 मे रोजी परंपरेनुसार अक्षय तृतीच्या मुहूर्तावर सायंकाळी 6 वाजता करण्यात येणार आहे. चिखली तालुक्यामधील खतांची 39 कोटीवर होणार उलाढाल. तालुक्यामधील 1,42,240 क्विंटल रासायनिक खताची मागणी. चिखली तालुक्यातील खरीप हंगाम अगदी तोंडावर आला आहे असल्याने तालुक्यातील मशागतीचा कामांना वेग आला आहे. पृष्ठभूमीवर मशागतीवर बियाणे आणि खते विविध कृषी साहित्यावर कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार आहे. मातोळा तालुक्यात 57,858 हेक्टरवर होणार पेरणी. खरीपाच्या पेरणीपूर्वी मशागतीला आला वेग, मशागतीचे दर वाढले. मान्सूनपूर्व कपाशी लागवड झाल्यास वाढणार शेंद्री बोंड अळीचा प्रादुर्भाव. कृषी विभागाचा इशारा, तर 1 जून नंतरच करावी लागणार पेरणी. खामगाव येथील शेंद्री बोंड अळीचा जीवनक्रम खंडित झाला नसल्याचा प्रादुर्भाव वाढतो. हंगामापूर्वी कापूस लागवड झाल्यास शेंद्री बोंड अळीचा जीवनप्रकाश पोषक वातावरण निर्माण होते, त्यामुळे प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे खरीप हंगामामध्ये शेंद्री बोंड अळीचा प्रादुर्भावास आळा घालण्याकरिता हंगामपूर्व कपाशीची लागवड टाळण्यासाठी आवाहन कृषी विभागाने केले आहे. मान्सूनपूर्व कपाशी बियाण्याची विक्री केल्यास होणार कारवाई. कृषी विभागाचा इशारा, तर 1 जून नंतरच करावी लागणार कपाशीची पेरणी. 16 मेपासून करता येणार बियाण्याची विक्री. मान्सूनपूर्व कपाशीची लागवड थांबवण्यासाठी कपाशी बियाणे पुटवारा करण्यासाठी 1 ते 10 मे दरम्यान उत्पादक कंपनी ते वितरक, 10 मे नंतर वितरक, किरकोळ विक्रेते, 15 मे नंतर किरकोळ विक्रेते व शेतकरी आणि 1 जून नंतर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लागवडीचं नियोजन करण्यात आले आहे. फळबागांचे 33.20 लाखांचं अनुदान रखडले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबागा लागवड करण्याकरिता तालुक्यातील शेतकरी गेल्या 2 वर्षापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीतून रोजगार व आर्थिक उत्पन्न मिळावे यासाठी शासनाने ही योजना अस्तित्वात आणली आहे. गत 2 वर्षापासून शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे. रासायनिक खताची होणार 29 कोटीवर ओलाढाल. चिखली तालुक्यातील 142,240 क्विंटल खतांची मागणी. श्रीरामपुरात कांद्याचे 1800 रुपये दर. श्रीरामपूर येथील बाजार समितीत शुक्रवारी गावरान कांद्याची 9956 गोनी आवक झाली. सर्वाधिक भाव म्हणजे 1800 रुपये क्विंटल उच्च प्रतीच्या कांद्यास मिळाला. अक्षय तृतीयेच्या आवक वाढल्यामुळे कांद्याला 1800 ते 2000 रुपयापर्यंत कांद्याला बाजारभाव पाहायला मिळाला. हवा शेतीमालाला भाव, तरुणाला रोजगाराची आज. घटक पक्षांच्या मदतीवर डॉक्टर भारती पवार व भास्कर भगरे यांच्या विजयी वाटचाल अवलंबून. खान्देशात आवेत कापूस बियाणे होऊ लागले दाखल. 300 रुपयांचं पाकिट आता 1200 ते 1400 रुपये ना. जळगाव येथील खान्देशामधील गुजरात व मध्य प्रदेशातील देशी कापूस व तणनाशक सहनशील HTBT कापूस बियाणे मध्य प्रदेशातून दाखल होत आहेत. प्रशासनाने सीमांत भागात तपासणी भरारी पथकांची नियुक्ती संबंधी कारवाई केली आहे, परंतु आवेत कापूस बियाणे दाखल होत असल्याने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पूर्व विदर्भाला वादळी वाऱ्यासह पावसाचा दणका. नागपूर जिल्ह्यामध्ये 20 कोसळून 5 जनावरांचा मृत्यू. महाराष्ट्रात आठवडाभर अवकाळीची शक्यता. राज्यभर पुन्हा एकदा अवकाळीने पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी वर्तवण्यात आलेल्या पुढील 5 दिवसाच्या अंदाजानुसार उत्तर कोकणामध्ये अवकाळीचा फारसा प्रभाव नसेल, तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या 3 विभागामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 4थ्या टप्प्यातील मतदान दिवशी म्हणजे 13 मे रोजी महाराष्ट्र आणि लगतच्या परिसरामध्ये निर्माण झाली आहे. याच प्रभावाखाली उत्तर महाराष्ट्रात गुरुवारी काही ठिकाणी पावसाची हजेरी जाणवली, तर उत्तर कोकण वगळता सोमवारपर्यंत महाराष्ट्र मराठवाड्यातील विदर्भामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर येथे उन्हाळी कांद्याची आवक 8500 क्विंटल पाहायला मिळाली, तर जास्तीत जास्त 2160 रुपये प्रति क्विंटल कांद्याला बाजारभाव पाहायला मिळाला. प्रतिबंधित BT बियाणे खरेदी करणारे शेतकरी कृषी विभागाच्या राडावर. प्रशासन सावध, विक्रेत्यावर लक्ष. तेलंगणातून आहेरी मार्गे होत आहे जिल्ह्यामध्ये आवक. शेतकऱ्यांना चिंता कशाला? रासायनिक खतांचे दर जसे आहेत तसेच. कृषी विभागाचं आव्हान, तर अफवावर विश्वास ठेवू नका. गडचिरोलीमध्ये केंद्र शासनाने यंदाच्या खरीप हंगामामध्ये रासायनिक खतांचे दर वाढवले. हा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. काही वर्तमानपत्राची कात्रणे तसेच डिजिटल कॉपी प्रसारित झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात खत दरवाढीसंदर्भात संशय निर्माण झाला होता. परंतु ही केवळ अफवा होती. रासायनिक खतांचे दर वाढलेले नाहीत अशी माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली आहे. काही दिवसातच पेरणीपूर्वी हंगामाला सुरुवात होणार आहे. त्या दृष्टीने शेतकरी आतापासूनच बियाणे, रासायनिक खते, कीटनाशके, तणनाशके यासाठी तजवीज करतो. मात्र 15 दिवसापासून सोशल मीडियावर रासायनिक खतांच्या किमती वधारल्याची अफवा पसरली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली होती. विशेष म्हणजे केंद्र शासनाने रासायनिक खतांच्या किमतीत वाढवल्या नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या दरानुसारच कृषी केंद्राकडून रासायनिक खते मिळणार आहेत.